नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा, माझ्या व्हिडिओ पाहत राहा, बनवत जा आणि खात पण जा. छान छान रेसिपी असतात, वेगळ्या असतात, थोडेफार हटके असतात, नक्कीच आवडेन तुम्हाला. व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्ही नसन सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल घंटी वाजवा, तुम्हाला नवीन नवीन माझ्या रेसिपी भेटतीलच. ऑल पण करा. तर जाऊया, आज वेगळी रेसिपी दाखवणार आहे, एकदम हटके रेसिपी आहे. तर ह्या मुळ्यापासून काय बनते पाहा तुम्ही. हे मुळे आहेत, या मुळ्यापासून मी काय बनवते ते तुम्ही पहा. तर जाऊया आता सीतानेरी किचनमध्ये. इथं मुळं घेतलेली आहेत आणि एक साल काढून घ्यायची मुळ्यांची. अशी छान साल कवळे कवळे मुळे आहेत, मोठे मोठे आहेत, लांबडे आणि पण कवळे आहेत ते. तर दोन मुळे घेतलेले आहेत, एकच म्हणजे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे बनवून मुळ्यांचं काय बनवते ते पहा तुम्ही. आता दोन पदार्थ बनवणार आहेत, दोन प्रकारचे तुम्हाला पकोडे बनवून दाखवणार आहे, पण वेगळ्या स्टाईलनी पकोडे बनवणार आहे. एवढा छान लागतात, टेस्टी, आणि आपल्या आरोग्यासाठी मुळा तर उत्तमच असतो. कितीतरी रोगांवर प्रतिकार करणारा हा मुळा, तर तुम्ही नक्कीच पहा या मुळ्यापासून काय बनते. आपण तशी मुलं खाती नाहीत, किंवा घरातली पण कंटाळा करतात खायला, मुळ्याचे ठेसा केला किंवा मुळ्याचा किस करून अशी भाजी केली तर नाही खाती मुलं, घरात पण नाही खाती, जरा वेगळी टेस्ट असती त्याची ना, तर मग नाही खाती. मग ह्या पद्धतीने दिले तर मुलं पण खुश, मोठी पण खुश, आणि पोटात मुलांच्या किंवा घरातल्या माणसांच्या सर्वांच्या माणसांच्या जावं मेन गोष्ट. म्हणून माझा हा उपक्रम असतो कुठलाही, आपण जे घरात खात नाही जास्त करून ते आपल्या पोटात गेलं पाहिजे, त्या पद्धतीने मी दाखवत असते कुठलीही गोष्ट. पाहत मी तर इथे मुळा किसून घेते आता मी. तर एक मुळा किसून घेणार आहे, एक मुळ्याच्या मी चकल्या करणार आहे. तर पहा आता कसे तो झाला किसून माझा. आता हे चकल्या पाडून घेते मी त्याच्या. छान छान पात एकदम कवळा मुळा आहे, पांढरा शुभ्र एकदम मस्त. आणि मुळ्या खरंच बऱ्याच रोगांवर प्रतिकार करतोच, आणि काविळ झाली तर खूपच उत्तम. मुळा खावंच खूप चांगलं असतं. गरमीत मुळा खावं, असं पचन होण्यासाठी आणणं, त्यासाठी मुळा खावं. बरेचसे काही कारणं आहेत, सगळं सांगायला गेलं तर मोठी डिश बनन त्या मुळ्यावर. एवढा उपयुक्त मुळा आहे हा, तर तुमच्या पोटात गेला पाहिजे, मुलांच्या पोटात गेला पाहिजे. म्हणून ह्या पद्धतीने करणार आहे मी. पहा तुम्ही आता काय बनवते, काय काय बनवते तुम्ही व्हिडिओ पहा. छोटासा व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही आहे. तर पहा इथं मी आता मिरची ते दाखवलं होतं ना पहिलं, मिरची, लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे, जरासा असं ठेचा बनवून घेतलेलं आहे त्याचा, आणि किसलेलं पहा. याच्यात मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे आणि 4 चमचे डाळीचं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ हे घालणार आहे त्याच्यात पहिलं. पहा तुम्ही आता मी 2 चमचे ते तांदळाचं पीठ घातलेलंच आहे. आता हे चणा डाळीचे 4 चमचे घालायचे, डबल घालायचं त्याचं चणा डाळीचं. आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळं काय होतं, कुरकुरीतपणा येतो. भजी बनवणार आहे किंवा पकोडे बनवणार आहे, त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी ही टिप्स आहे. तांदळाचे पीठ वापरत जा, थोडा 1 चमचा तरी घालत जा. मी आता 2 घातले म्हणलं आणि हे 4 चमचे असे. आता दुसरं पण पीठ भिजून घेते, दुसरं पण ते त्याच पद्धतीने करणार आहे. 4 चमचे डाळीचं पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ असं घालणार आहे. तर हे बघा, हे पण त्याच पद्धतीने करायचं. ठेसा हा वाटलेला आहे ना, तो त्याच्यात टाकायचा आणि त्याच्यात पण टाकून द्यायचं. दोन्ही पिठं बनवून घेते आता एकदा, त्याच्यात पण ठेचा टाकायचा. टेस्टीच येणार, फक्त आकार वेगळा येणार आपल्याला ह्या भज्यांचा. तो भजी वेगळी, ही भजी वेगळी, खूप छान लागतात ही, मस्त एकदम. तर हे ठेचा घातलेला आहे मी आता याच्यात. ह्याच्यात ह्या ठेच्यात पाणी नाही घालायचं बिलकुल आपल्याला, ह्याला असंच बनवायचं. ह्याला ह्या किसलेल्या ह्याला आपाप पाणी सुटतं याला, आणि तिकडे पाणी घालायला लागणार. दुसरं पीठ बनवतो ना आपण, तिकडे पाणी घाल, थोडंसं तेल ओतायचं त्याच्यावर, आणि हळद टाकायची आणि मीठ टाकायचं, ओवा टाकायचा, असे पदार्थ टाकत जायचं त्याच्यावर, तर होतं लगेच ते पहा. आता मी टाकणार आहे त्याच्यावर. हे झालेलं आहे, कोथिंबीर पण टाकून दिलेली आहे त्याच्यात, थोडीशी कोथिंबीर पण घालायची त्याच्यावर छान अशी. आता मी टाकते त्याच्यावर हळद आणि टाकते मग नंतर मीठ. हे पहा, आता नाही मीठ टाकते, नंतर टाकते मीठ. हळद टाकून छान असं खरवून घ्यायचं त्याला मस्त. पाणी बिलकुल वापरायचं नाही त्याला, तसंच खलवायचं आणि थोडासा ओवा टाकायचा त्याच्यात. हे पहा, अजून थोडा मी टाकते, कारण कमी वाटते मला तो. तर अजून थोडा ओवा टाकते बघा. हे पहा, हे ओवा टाकला अजून. आता हे मिक्स करायचे छान, मिक्स करून ठेवून द्यायचं बाजूला. हे पहा, आता दुसरं पीठ घेते मी. हे मिक्स करून झालेले आपले, आता दुसरं घेते मी. त्याच्यात पण ओवा टाकायचा, तो ठेचा टाकायचा, कोथिंबीर टाकायची,
हे बघा हळद टाकलेली आहे। चांगला ठेचा हा टाकायचा, जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही, अशा पद्धतीचा आहे तो ठेचा। तो द्यायचा ओतून त्याच्यात, हे पहा। मग नंतर पाणी घालायचं आपल्याला, तो अंदाजानेच पाणी घालायचं त्याच्यात, किती किती लागणार आपल्याला त्या पद्धतीने घालायचं, की जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला। थोडंच एक मुळ्याचंच करायचे ना पकोडे, तरी भरपूर होतील। एक मुळ्याचे दोन दोन घाणे जरी होतील त्याच्यातून काढता येतील आपल्याला। कढई मोठी आहे तरी पण दोन दोन काढता येतील, हा दोन त्या दोन होणार आहे। भरपूर छोटंसं घमेलं भरून होणार आहे माझे दोन्ही पकोडे, तर तुम्हाला दाखवते। भरपूर खा, गरम गरम मस्त खायला द्यायचं सर्वांना। मुलं पण खुश होतात, त्याच्या आवडतं मुलांना। तशी भाजी खात नाहीत मुलं, पण अशा पद्धतीने दिले तर नक्कीच खातात। तर मुलं कशी खातील ते पण दाखवणार आहे तुम्हाला पुढे मी। पहा, तुमची पण नातवंड मुलं किंवा छोटी मुलं असली त्यांना खाय मुळा द्यावंच खायला। असं कच्चा आपण कोशिंबिरी बनवतो त्या पद्धतीने नाही खायचा, खातीच नाहीत त्या पद्धतीने। मुलं कंटाळा करतात खायला, त्याचा वास उग्र असतो जरासा ना, तर नको वाटतं त्यांना खायला। म्हणून ह्या पद्धतीने करायचं, का पोटात पण जातं, मुलांना कळत पण नाही काय आहे ते। तर हे पाहता, हे पीठ पण खणून घ्यायचं जरासं पळीवर। एक चमचाभरून मी तेल घातलेलं आहे दोन्ही पिठांमध्ये, आणि ओवा बिवा काही घालायचं नाही, ह्या चकल्या द्यायच्या सोडून ह्याच्यात। तेल पण तापायला ठेवलेलं आहे मी वरती, ही पहा तेल बघा तापायला ठेवलेलं आहे। आता ह्याची पकोडे काढून घेणार आहे मी एकदम। बटाट्याच्या प्रकार काढतो ना त्या पद्धतीनेच काढायचं, खूप छान लागतात, टेस्ट थोडी वेगळी लागती, छान लागतात पण ते। कधी खाल्लं नसलं तर नक्कीच करून पहा ही रेसिपी, खरंच सोपं आहे एकदम, काय अवघड काहीच नाही। आपण बटाट्याची भाजी करतो त्याच पद्धतीने भाजी करायची ही, ते वाटून घातल्यामुळं आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरला आणखीन त्याला टेस्ट छान येते। त्याला असं लाल टाकण्यापासून असं टाकायचं, खूप छान टेस्ट येते याला। हे बघा सगळे बसन तेवढं सोडून देणार आहे मी, थो हलवायचं नाही थोड्या वेळ नंतर मग हलवायचं जरा। तर हे बघा बट्टे करून घेते मी, जास्त लगेच होतात जे, वेळ नाही लागत। पातळ पातळ केलेले आहेत ना आपण त्याचे चकत्या, तर मग म्हणून ते लगेच होतात, पटकन शिजतात। आणि जाणवणार पण नाही तुम्ही मुळ्याची भजी केलेत का बटाट्याची केलेत म्हणून। एकदम बटाटा भजीसारखीच दिसतात, पण भाजून बी घेतल्यावर छान त्याला असं खरपूसपणा येतो, एकदम खरपूस। आपण तांदळाचं पीठ टाकल्यामुळे खरपूसपणा येणार त्याला। तर हे पहा आपली झालेलीच आहे, मी काढून घेते सर्व भजी। चहाच्या नाश्त्यासाठी किंवा कधी पण बनवा तुम्ही, एकदम वेगळी आहे थोडंसं। हे बघा दाखवते तुम्हाला जवळ घेऊन, जरा एक बाजूला घेऊन। आता हे गरम हे अजून टाकतात काढतात ना, ते पहा थंड होऊ द्या नंतर देते। हे बघा गरमच आहे अजून, तर कोपऱ्याला धरले मी, किती छान निघाले बघा बरं, मस्त आहे एकदम छान। आता दुसरं पण मी आता हे दोन घाणे बनवून घेतलेले आहे मी, ह्याचे परत बनवते। एक उरलेलं थोडंसं आहे ना ते बनवून घेते, नंतर दुसरं तुम्हाला परत दाखवते। एकदम सोपं सोपं दाखवत असते, एकदम इझी होणाऱ्या गोष्टी तुम्ही केलेल्या असतात, त्याच्यातून गेलेल्या असतात, तुम्हाला येते ते। तर बटाट्याची भाजी तर तुम्ही हमेशा करत असाल ना, ह्याची नसन केली कधी, तर ही करून पहा एकदा। बऱ्याच प्रकारची भजी होतात आपली, हे बघा मी झालेली आहे। तर ह्याचं मी दाखवते तुम्हाला प्लेटिंग करून, छान अशी प्लेटिंग केलेली आहे पहा, मस्त त्याच्या टमाट्याचा सॉस ठेवला आहे बाजूला। आता मुलं पटापट खातील, तर द्या म्हणते पहिलं असं हे येते। आता इथे मी दुसरं दाखवणार आहे, दुसरे दुसरं किसून केलेले आहे ना ते दाखवते आता परत तुम्हाला। तर हे किसून केलेल्याची भजी काढून घ्यायची, पटापट घ्यायची बघा, लगेच होतात, त्याला पण वेळ लागत नाही जरा पण, मस्त होतात ती पण भजी। ते बघा आता मुलांना खायला लगेच, त्यांना आवडतं पण गरम गरम खायला मस्त। ते बघा मुलं पण खुश, छोटं तर लई खुश असते आमचं, सगळं खात असतं मी, चटारपटार त्याला खायला हवे असतं, एकदम खुश। बघा कशी टमाट्याचा सॉस लावून खातो, हात खाली पाहतच नाही तर उचलते खाते। बघा जे ह्यांना काय माहीतच नाही मुळ्याची भजी आहेत म्हणून, जे अशी मुलांना फसवण्यासाठी खूप उत्तम आहे पर्याय आपल्याला जवळ, ही मुळं तर खाणार नाहीत मग असं खायचं। आता हे बघा ही मी टाकलेली आहे दुसरी, ही पकोडे टाईप छोटी पकोडे बनवायची, पाच झाले मग, जास्त जाड नाही बनवायची का, की जाड कच्चं राहणार मग आतमध्ये।
आणि एकदम कुरकुरीत कांदा भजी लागतात, होतात ना तशी होतात, मस्त कुरकुरीत भजी होतात। हे पहा, हे पण झालेलं आहे, काढून घेते सर्व आता मस्त हे, आणि परत आता मी तो थंड होतपर्यंत दुसरा टाकून घेते। म्हणजे दोन दोन वेळा टाकायला लागतात एक मुळ्याचं, याला लक्षात ठेवा। मोठी कढई आहे तरी पण भरपूर बसतं तिच्यात। ह्याला उलटी पालटे करायचं, जरासं थोडंसं नाही हलवायचं, नंतर उलटं पालटं करायचं झाली। आता ह्याची पण प्लेट तुम्हाला भरून दाखवते मी, ह्याची पण त्याच पद्धतीने प्लेट भरवायची, फक्त कलर अलग वेगळा आहे, त्याचं डिझाईन वेगळी आहे, तोच टाईप ते सगळं आहे। तर मैत्रिणींनं चला बाय, परत वेगळं काहीतरी घेऊन येऊ हटके, तुम्हाला आवडेल तेच घेऊन येऊन बनवून पहा, एकदा ट्राय करा। बाय।